मराठा आरक्षणासाठी मनोज रंगे हे उपोषणावरती ठाम आहेत, यातच आता नवी मुंबईतील माथाडी कामगारांनी आक्रमक भूमिका घेतलेली. मनोज रंगे यांना पाठिंबा देण्यासाठी माथाडी कामगार मैदानात उतरले. त्यांच्याशी चर्चा केली आमच्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे यांनी. काय सांगाल दादा, मनोज जरांगींची प्रकृती पूर्णपणे खालवलेली आहे. आज त्यांच्या नाकातून रक्त येत आहे, याकडे सरकार कुठेतरी दुर्लक्ष करते असं वाटत नाही का? 100% हे सरकार पूर्णपणे दुर्लक्ष करते. आणि सर्वप्रथम मी या सरकारचा जाहीर निषेध करतो, कडक शब्दात निषेध करतो. कारण गेल्या 5 दिवसापासून आमचे मराठा योद्धा मनोजदादा जरांगे पाटील हे उपोषणास बसले आहेत. त्यांनी अन्नपाणी त्याग केलेले आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या नाकातून रक्त येते असं आज आम्हाला समजतंय. आणि त्यांची तब्येत पूर्ण खालवलेली आहे. जर त्यांना उद्या आज उद्या काय झालं तर हे संपूर्ण याचा जबाबदारी या सरकारची असेल. कारण हे सरकार आमच्या मराठा बांधवांच्या तोंडावर पाणी पानं पुसतंय आणि ते आम्हाला कदापि शक्य सहन होणार नाही. आणि आम्ही या ठिकाणी त्यांचा मान राखून या ठिकाणी शांततेत आम्ही आंदोलन केलेलं होतं, आताही करतोय. जर उद्या वेळ आली तर आम्ही याची झलक दाखवू. एकदा झलक दाखवलेली आहे की 3 दिवस मार्केट बंद होते आणि आता पुन्हा जर असं काही झालं तर आम्ही बेमुदत बंद करण्यासाठी सुद्धा तयार आहोत. आणि हे सरकारला आमचा कडक शब्दात इशारा आहे. एपीएमसी मार्केटमध्ये वाशी येथे एकनाथ शिंदे यांनी गुलाल उधळला होता, मनोज जरांगे पाटील देखील होते, तेव्हा तुम्ही देखील उपस्थित होते. हा गुलाल उधळला आणि आज पुन्हा एकदा उपोषणाची वेळ मनोज जरांगे पाटील यांच्यावर आलेली आहे. आज त्यांच्या जन्मामरणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे, त्यांचं कुटुंब मागं आहे, तरी देखील सरकार दुर्लक्ष करत आहे. काय मत व्यक्त कराल? एक आपला बांधव तिथे जन्ममरणाच्या दारामध्ये आहे. एकनाथ शिंदे साहेबांचे 2 आमदारांना साधं लिलावतीमध्ये ऍडमिट केलं तर एकनाथ शिंदे साहेब सगळे कामं धंदा सोडून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री 2 आमदारांना भेटायसाठी लिलावतीमध्ये जातो. अजून 33% वर्ग असलेला मराठा समाजाचा नेता जर तुम्ही आमचा बांधव जर स्टेजवर सरकारमधल्या सर्व नेत्यांना, विरोधी पक्षातल्या सर्व नेत्यांना, सगळ्यांना स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी वेळ आहे. मराठा समाज फक्त मतदानासाठी आहे असं जर गृहीत धरत असाल तर हा जागृत मराठा बांधव आहे. त्यावेळी तुम्हाला तुमची जागा योग्य पद्धतीने दाखवून देऊ. शिल्पा नरवडे, पुढारी, नवी मुंबई.